हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा टॉपिक आपला कम्प्लीट झालेला आहे या टॉपिकवरती डिपेंड बरेचसे प्रॉब्लेम्स मी आधी डिस्कस केलेले आहेत आज आपण याच टॉपिकवरती डिपेंड एच सी वर्मा बुकमधील काही इम्पॉर्टंट एक्झरसाइजेस डिस्कस करणार आहोत ज्यामुळं डिफरंट टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याची प्रॅक्टिस होईल तुमची ओके सो लेट स्टार्ट फर्स्ट क्वेश्चन इज फिगर शोज मीन्स दिस फिगर फिगर शोज मेटालिक स्क्वेअर फ्रेम ऑफ साईड ए स्मॉल ए ए युनिफॉर्म मॅगनेटिक फील्ड बी एक्झिस्ट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ फ्रेम टू बॉयज पूल दी अपोजिट कॉर्नर्स ऑफ दी स्क्वेअर टू डिफॉर्म इट इन टू रोम्बस दे स्टार्ट पुलिंग दी कॉर्नर्स सॅट टी इक्वल टू झिरो म्हणजे टाईम झिरो असताना म्हणजे स्टार्ट केलाय टाईम अँड डिस्प्लेस दी कॉर्नर्स ॲट युनिफॉर्म स्पीड यू यू युनिफॉर्म स्पीड दिले कॉर्नरच्या डिस्प्लेसमेंटचं थ्री डिफरंट क्वेश्चन्स आहेत तिथं ए बी सी पण आधी हा दिलेला क्वेश्चन कंडिशन्स लक्षात घ्या मग तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय फाइंड आउट करायचं ते लक्षात येईल इथे एक फ्रेम आहे दिस इज अवर स्क्वेअर फ्रेम स्क्वेअर फ्रेम ऑफ साइड ए म्हणजे या फ्रेमच्या साईडची लेंथ आहे ती किती ए दिलेली आहे ओके आता स्क्वेअर आहे म्हटल्यावर आपल्याला माहिती आहे हा अँगल काय असणार आहे नाईन्टी डिग्री असणारे सगळे अँगल नाइंटी डिग्री असतील युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी एक्झिस्ट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दी प्लेन ऑफ फ्रेम फ्रेमच्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे इनवर्ड किंवा आउटवर्ड असेल आपण असं कन्सिडर करूया की इथं इनवर्ड डायरेक्शन ना मॅग्नेटिक फील्ड आहे बी म्हणूया इथं सगळीकडे काय मॅग्नेटिक फील्ड आहे जी इनवर्ड डायरेक्शन नाही जी प्लेनच्या फ्रेमला परपेंडिक्युलर सॉरी फ्रेमच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे टू बॉयज पूल दी अपोजिट कॉर्नर्स इकडे दोन्ही साईडला ला दोघं जण आहेत आणि हे दोघं या फ्रेमला काय करतायत पूल करतायत हा इकडं ओढतोय हा इकडं ओढतोय काय होईल सांगा ओढण्यानं इथं हे इकडं पूल केल्यानंतर ही जी कॉ हे दोन कॉर्नर जे आहेत हे डिस्प्लेस होतील कसे डिस्प्लेस होतील बघा ओढल्यानंतर काय होणार आहे हा कॉर्नर इकडं डिस्प्लेस होईल अँड दिस कॉर्नर विल डिस्प्लेस इन दिस डायरेक्शन आणि मग हा इकडं मूव्ह होतोय विथ युनिफॉर्म व्हॅलॉसिटी यू म्हणजे कॉर्नर असा खाली जो हो येतोय त्याची युनिफॉर्म व्हॅलॉसिटी किती यू हा वरती जाणार आहे हे लक्षात येते आपल्या मग या कॉर्नरची वलासिटी दिले याचा अर्थ हे जे कंडक्टर्स आहेत हे साईड्स जर कन्सिडर केला तरी हे कंडक्टर्स मॅग्नेटिक फील्डमध्ये आहेत मॅग्नेटिक फील्डमध्ये ते मोशनमध्ये येतील आणि मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा कंडक्टर मोशनमध्ये आला मोशनल ई एम एफ ज्याला म्हणतो आपण त्या कंडक्टरच्या एंड्सच्या अॅक्रॉस ई एम एफ इंड्यूस होतो आणि आपल्याला मग या दिलेल्या कंडिशनवरून क्वेश्चन्स विचारलेत फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा फाईंड इंड्यूस्ड ई एम एफ इन फ्रेम ॲट इन्स्टंट फेन दी अँगल्स ऑफ दिज कॉर्नर्स रेड्युसेस टू सिक्स्टी डिग्री फ्रेमला पूल करत असताना अँगल्स तर चेंज होणार आहेत आपल्याला ह्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला ई एम एफ कॅल्क्युलेट करायचं आहे कशामुळे ई एम एफ इंड्यूस होईल तर याला बरेचसे रिजन्स सांगू शकतोय आपण कॉइलला बेंड इकडं पूल केल्यामुळे कॉइलचा एरिया चेंज होईल एरिया चेंज झाल्यामुळे हो हो त्यातून पास होणारा फ्लक्स चेंज होईल ई एम एफ इंड्यूस होईल हेही सांगू शकतोय सेकंडली हे जे कंडक्टर्स आहेत हे मॅग्नेटिक फील्डमध्ये या इकडं पूल करताना ह्या वायर्स डिस्प्लेस होतील वायर्स मूव होतील आणि कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमधून मूव होत असेल तरीही त्याच्यामध्ये ई एम एफ इंड्यूस होतो ही थेरी माहिती आहे आपल्याला मोशनल ई एम एफ म्हणतो आपण मग ती मेथड आपण यूज करूया आपण कधी कुठल्या टाइम इन्स्टंटला फाइंड आउट करायचं आहे जेव्हा अँगल सिक्स्टी डिग्री असेल आता अँगल सिक्स्टी डिग्री म्हणजे कुठला अँगल सिक्स्टी डिग्री हे नाईन्टी आहे हा पण नाईन्टी आहे पूल केल्यानंतर हे अँगल नाइंटीच्या इन्क्रीज होतील नाईन्टी डिग्रीपेक्षा इन्क्रीज होत जातील ते आणि जर हे अँगल्स इन्क्रीज होत असतील तर याचा अर्थ आपल्याला सिक्स्टी एक डिग्री दिला हे डिक्रीज होणार म्हणजे हा टोटल अँगल सिक्स्टी डिग्री येईपर्यंत म्हणजे पूल करतोय आपण नाईंटीपासून तो आता सिक्स्टी आहे नाव दी अँगल दिस अँगल विल बी सिक्स्टी डिग्री अँड फेन द अँगल ऑफ दिस अँग अँगल ऑफ दिस कॉर्नर विल बी सिक्स्टी डिग्री देन फाइंड दी ईएमएफ इंड्युस्ड इन दी फ्रेम फ्रेममध्ये इंड्यूस झालेला ईएमएफ फाइंड आउट करायचं आहे मी याला एक रेफरन्स लाईन इथं ड्रॉ करतो एक स्ट्रेट लाईन आहे आता बघा कॉर्नरची व्हॅलॉसिटी इकडे आहे पण हा कंडक्टर कुठल्या डायरेक्शननं मोशनमध्ये असेल विचार करा तुम्ही ही साईड इकडं शिफ्ट होईल ही साईड इकडं जाईल म्हणजे कंडक्टर असा या डायरेक्शननं काहीतरी मोशनमध्ये येईल कंडक्टर ह्या एवढ्या साईडचा फक्त ज्याची लेन्थ किती ए आहे याचा विचार करा तुम्ही ही जी ए लेन्थ असलेली साइड आहे याची मोशन जर तुम्ही बघितली तर इथं हा एंड इकडं जातोय बरोबर आहे ही व्हॅलॉसिटी झाली हिअर द डायरेक्शन ऑफ फेलॉसिटी इज नॉट परपेंडिक्युलर टू दी लेंथ लेंथला फेलॉसिटीची डायरेक्शन परपेंडिक्युलर नाही आहे लक्षात ठेवा आणि मग या फेलॉसिटीला याचा जो परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आपण घेणार लेंथचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट तर तो असा घेऊ शकतोय मग तो हा कॉम्पोनंट घेऊ शकताय तुम्ही किंवा हा कॉम्पोनंट घेऊ शकता है। ही एक मेथड झाली कशी फाइंड आउट करता येईल जर हे हाफ हाफ अँगल केलं तर हा थर्टी असेल ही साईड ए आहे आपल्याला ही जर फाइंड आउट करायची असेल किंवा ही फाइंड आउट करायची असेल तर याची व्हॅल्यू ए साइन थर्टी येणार आहे तुमच्या लक्षात येत असेल ए काय येणार ती व्हॅल्यू साईन थर्टी येईल म्हणजे ही साईड तेवढीच असेल आणि मग याला इफेक्टिव्ह लेंथ म्हणायचं ही काय झाली इफेक्टिव्ह <coughs> लेंथ ऑफ कर् परपे सॉरी इफेक्टिव्ह लेंथ ऑफ कंडक्टर जी लेंथ फेलॉसिटीला परपेंडिक्युलर आहे किंवा आपण काय करतो फेलॉसिटीचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतो मग फेलॉसिटीचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्यायचा असेल तर तो सुद्धा काय येणार यू सायन थर्टी <coughs> तो काय येणार यू सायन थर्टी आता हीच कंडिशन आपण थेरीमध्ये स्टडी केली होती इफ दी मोशन ऑफ कंडक्टर इज नॉट परपेंडिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड त्याची जी फेलॉसिटी कॉम्पोनंट होता आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन होती ती परपेंडिक्युलर नसेल तर फॉर्म्युला आठवतोय बघा विचार करा एक फॉर्म्युला आपण स्टडी केला होता इंड्युस्ट ई एम एफ ई इक्वल टू बी एल फी सायनथिटा हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे थ्रीमध्ये कधी जर कंडक्टरची व्हेलॉसिटी ही मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनला किंवा लेंथला ही व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर नसेल तर त्याची कंडिशन सांगितली होती आपण किंवा कंडक्टरचा इफेक्टिव्ह लेन्थ जर घ्यायची असेल म्हणजे व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट ऑफ लेंथ म्हटलं मी तर त्यासाठी या टाईपमध्ये हा थर्टी आहे हा ए आहे तर ही साईड काय येणार ए साईन थर्टी मिळेल आणि मग ए साईन थर्टी हा लेंथ कॉम्पोनंट तरी घेऊ शकतोय आपण किंवा फेलॉसिटी कॉम्पोनंट फी साईन थिटा घेऊ शकतोय म्हणजे साइन थर्टी याचा अर्थ इथं जर व्हॅल्यूज पुट केल्या आपण तर व्हॅल्यूज पुट करून याचा अँसर कसं येईल बघा सी हियर इफ वी यूज अँगल देन ई इक्वल टू बी मॅग्नेटिक फील्ड आहे एल मीन्स दी लेंथ ऑफ कंडक्टर इथं ए दिले फी इज द फेलॉसिटी ऑफ कंडक्टर दॅट वॉज यू अँड साईन थर्टी साईन थर्टी विल बी हाफ सो इट विल बी ई इक्वल टू बी ए यू अपॉन टू सो धीस इज द ई एम एफ इंड्युस्ड इन धिस साईड ओनली या वायरमध्ये इंड्यूस झालेला काय झाला तो ई एम एफ झाला सो देर आर फोर सच वायर्स अशा किती आहेत फोर सो दी टोटल ई एम एफ ई विल बी ई टोटल फ्रेममध्ये इंड्यूस झालेला ई एम एफ फोरनं मल्टिप्लाय केलं तर हे टू कॅन्सल होईल अँड द अँसर विल बी टू बी ए यू ओके एवढंच येणार कारण टू कॅन्सल झालं सो धिस इज अवर अँसर दिस इज एम एफ इंड्युस्ड इन दिस फ्रेम टोटल ई एम एफ इंड्युस्ड इन दी फ्रेम कारण बघा काय याचं तर याच्यात इंड्यूस होईल हाही डिस्प्लेस होणार हाही होणार हाही होणार आणि मग चौघांमध्ये ही एम त्या चारही कंडक्टरमध्ये चारही साईडमध्ये एम एफ इंड्युस होईल चौघांचे ॲडिशन होईल टू फोर याला केलं की ते फोर डिवाइडेड बाय टू टू राहील टू बी यू हा टोटल ई एम एफ इंड्युस्ड असेल या फ्रेममध्ये फर्स्ट क्वेश्चनचा अँसर झाला आपला ए क्वेश्चनचं एन्सर झालं सेकंड क्वेश्चन काय आहे बघा फाइंड दी द करंट इथं मी शॉर्टमध्ये लिहिले आपल्याला फ्रेम फ्रेममध्ये इंड्यूस राहायला करंट फाइंड आउट करायचा आहे कधी इफ दी रेजिस्टन्स ऑफ दॅट फ्रेम इज आर हे गिवन होतं तिथं मग करंटचा फॉर्म्युला काय सिम्पल आहे एक सिंपल क्वेश्चन आहे हा करंट आय विल बी इक्वल टू इंड्युस्ड ई एम एफ ई डिवायडेड बाय रेजिस्टन्स सो इट विल बी टू बी ए यू अपॉन आर सो दिस इज द करंट इंड्युस्ड इन दी फ्रेम हा सिंपल आहे नंतर विचारला आहे सी क्वेश्चनमध्ये फाइंड दी टोटल चार्ज फ्लोन थ्रू ए साईड ऑफ फ्रेम बाय दी टाइम द स्क्वेअर इज डिफॉर्मड इन टू ए स्ट्रेट लाईन स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे चार्ज फ्लोन आधी चार्ज फ्लोनचं अँसर सांगा म्हणजे फॉर्म्युला सांगा मला हे फर्स्ट क्वेश्चनचा ऍन्सर हे बी आणि आता सी क्वेश्चन चार्ज फ्लोन थेरीमध्ये मा तुम्हाला मी एक फॉर्म्युला डिराइव करून दिला होता जर फायडेज लॉचा यूज करून तुम्हाला चार्ज फ्लोन फाइंड आउट करायचा असेल चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्सचा यूज करून तर चार्ज फ्लोन क्यू इक्वल टू मी फॉर्म्युला सांगितला होता चेंज इन फ्लक्स अपॉन रेजिस्टन्स हा फॉर्म्युला डिरायव्ह केलेला आहे आपण हा फॉर्म्युला मग याचा यूज जर करायचा असेल तर लक्षात ठेवा हा पॅरामीटर रेजिस्टन्स तर आरच गिवन होता त्यामुळे राहिला फक्त डेल्टा फाय डेल्टा फाय काय असेल इथं डेल्टा फाय इक्वल टू चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इनिशियली हा स्क्वेअर आहे बरोबर आणि डिफॉर्म झाल्यानंतर तो स्ट्रेटलाईन होतोय म्हणजे काय तर याला पूर्ण आपण असं ओढत गेलो तर हे कॉर्नर जे आहे ते इकडं येईल हा कॉर्नर इकडं जाईल ज्यावेळी हे दोन्ही कॉर्नर्स इथं येतील त्यावेळी ती अशी स्ट्रेट लाईन तयार होईल म्हणजेच त्याचा एरिया झिरो होणार बघा ते दोन्ही असे आतल्यामुळे ती स्ट्रेट लाईन तयार होईल एरिया काय झाला झिरो आत्ता सध्या एरिया किती आहे ए स्क्वेअर मग फ्लक्स डी फाय म्हणजे फाय वन मायनस फाय टू करूया इनिशियल फ्लक्स फायनल फ्लक्स आता इनिशियल फ्लक्स फ्लक्सचा फॉर्म्युला असतो बी इन टू परपेनिक्युलर असल्यामुळे ते घेत नाही पण बी ए कॉस थेटा असतो थेटा गेला बी ए एरिया काय असेल इथं ए स्क्वेअर असेल बी ए स्क्वेअर का स्क्वेअर आहे स्क्वेअरचा एरिया ए स्क्वेअर बी ए मायनस फाय टू झिरो असेल का बी आहे पण एरिया झिरो झाला स्ट्रेटलाईन झालं की सेके फायनल फ्लक्स काय झाला झिरो झाला सो चेंज इन फ्लक्स विल बी बी ए स्क्वेअर चेंज इन फ्लक्स काय झाला बी ए स्क्वेअर अँड सो दी चार्ज फ्लोन थ्रू दिस फ्रेम विल बी बी ए स्क्वेअर म्हणजे चेंज इन फ्लक्स अपॉन रेजिस्टन्स बी ए स्क्वेअर बाय आर सो दिस इज दी चार्ज फ्लो फ्लो पासेस थ्रू दिस थ्रू दिस साईड ऑफ दिस फ्रेम फेन दिस फ्रेम इज रि डी इज डिफॉर्म्ड इन टू ए स्ट्रेट लाईन त्यावेळी एवढा चार्ज त्यातून काय होईल पास होईल तर तुम्ही की हा रिझल्ट आपण डिरायव्ह थेरीमध्ये केलेला आहे ते वाचलं असेल तो व्हिडिओ बघितला असेल तर रिझल्ट माहीत आहे तुम्हाला डिरेक्टली अप्लाय करा चार्ज फ्लोन कॅल्क्युलेट करता येतो बाकी इथं ही कंडिशन बी एल व्ही सायन थिटाची परपेंडिक्युलर नसेल तर काय करायचं ते दिलेलं होतं मी त्यात ॲडिशनल लक्षात ठेवा इफेक्टिव्ह लेंथ घ्यायची शक्यतो इफेक्टिव्ह लेंथ म्हणजे कोणती फेलॉसिटीला परपेंडिक्युलर कॉम्पोनंट लेंथचा फेलॉसिटीला लेंथचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्यायचा इझिली तुम्हाला इंड्युस्ड ई एम एफ कॅल्क्युलेट करता येतो लक्षात आला एन्सर सिंपल क्वेश्चन आहे थोडी वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता सी नेक्स्ट क्वेश्चन सेकंड क्वेश्चन इज ए स्क्वेअर शेप्ड कॉपर कॉइल हॅज एजेस ऑफ लेंथ फिफ्टी सेंटीमीटर अँड कंटेन्स फिफ्टी टर्न्स इट इज प्लेस्ड परपेंडिक्युलर ए वन टेस्ला मॅग्नेटिक फील्ड

या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण एक स्क्वेअर फ्रेम काय केले प्लेस केले ज्या स्क्वेअर फ्रेमची साईड किती आहे फिफ्टी सेंटीमीटर आहे ओके आणि ह्या स्क्वेअर फ्रेमला इथं मॅग्नेटिक फील्ड बी पण गिवन आहे बीची व्हॅल्यू काय वन टेस्टला आहे ओके आणि फि फिफ्टी सेंटीमीटर साइड असलेली एक स्क्वेअर फ्रेम आहे इट इज रिमोव्ह फ्रॉम दी मॅग्नेटिक फील्ड इन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सेकंड सपोज ह्या कॉईलला आपण इकडं असं काय केलं मूव केलं मग कॉईलला इकडं रिमूव्ह केल्यानंतर सपोज रिमूव्ह केली म्हणजे फील्डच्या बाहेर आणले इथं आणले सो हिअर देर इज नो मॅग्नेटिक फील्ड प्रेझेंट अँड फेन वी रिमूव्ह दिस कॉईल आउट ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड बिकॉज ऑफ दी मोशन ई एम एफ विल बी इन इन दी कॉईल कॉईलमध्ये ई एम एफ इंड्यूस होतं हे आपल्याला माहिती आहे आणि मग या कॉईलला काय केलं आहे आपण तर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सेकंड एवढ्या टाईममध्ये मॅग्नेटिक फील्डमधून रिमूव्ह केलं आहे आणि परत तेवढ्याच टाईममध्ये सेम टाईममध्ये त्याच कॉईलला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला म्हणजे परत तिथंच आणले म्हणजे कॉईलला रिमूव्ह केलं आणि परत तिथंच आणलं पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सेकंड रिमूव्ह करण्यासाठी लागणारा टाईम अँड द सेम टाईम विल बी रिक्वायर्ड टू रिस्टोअर दी ओरिजिनल पोझिशन ऑफ दॅट कॉईल मग आपल्याला तिन्ही कंडिशनला काय फाइंड आउट करायचं आहे ई एम एफ इंड्युसला आता पहिली कंडिशन घ्या इट्स रिमूवल पहिल्या कंडिशनमध्ये तो रिमूव्ह करत असताना इंड्यूस झालेला ई एम एफ फाइंड आउट करायचं आहे बाकी काही गिवन नाही आपल्याला काय गिवन आहे तर स्क्वेअर साईड साय स्क्वेअरची साईड दिली म्हणजे एरिया मिळेल आणि मॅग्नेटिक फील्ड गिवन आहे आणि टाईम गिवन आहे मग इंड्युस्ड ई एम एफ इक्वल टू मॅग्निट्यूड काढायची असेल तर फॉर्म्युला काय असतो डी फाय बाय डी टी डी टी गिवन आहे क्वाइलला इथून रिमूव्ह करण्यासाठी लागणारा टाईम पॉईंट ट्वेंटी फाईव्ह सेकेंड आहे म्हणजे डी टी माहिती आहे सो हियर डी फाय विल बी इक्वल टू इनिशियल फ्लक्स फायनल फ्लक्स इनिशियल फ्लक्स ह्याला आपण फाय वन म्हणूया मायनस फायनल फ्लक्स फायनल फ्लक्स म्हणजे रिमूव्ह केल्यानंतर फेन वी रिमूव दिस क्वायल थ्रू दिस मॅग्नेटिक फील्ड द मॅग्नेटिक फील्ड हिअर बी विल बी इक्वल टू झिरो देअर फॉर फाय टू विल बी झिरो फाय टूची व्हॅल्यू काय होईल झिरो होईल फाय वन किती फाय वन म्हणजे इथं असलेली मॅग्नेटिक फील्ड फाय वन फ्लक्सचा फॉर्म्युला काय मॅग्नेटिक फील्ड इन टू एरिया सो वी कॅन यूज दी व्हॅल्यूज हियर बी इज गिवन पी इज नथिंग बट वन टेसला इन टू एरिया एरिया मीन्स फिफ्टी सेंटीमीटर दॅट्स वाय दिस विल बी पॉइंट फाईव्ह इंटू पॉइंट फाईव्ह ओके पॉइंट फाईव्ह इंटू पॉइंट फाईव्ह मीटरमध्ये सांगतोय मी फिफ्टी सेंटीमीटर म्हणजे पॉईंट फाईव्ह मीटर झालं पॉईंट फाईव्ह इंटू पॉइंट फाईव्ह हे झालं आपलं डी फाय आणि मग डी फाय बाय डी टी केलं तर डी फाय बाय डी टी मिळेल आपल्याला ई एम एफ इंड्युस्ड आता डी फाय बाय डी टी कसं येईल बघा डी फाय बाय डी टी ई इक्वल टू पॉईंट फायू इन टू पॉईंट फाईव्ह डिवायड बाय डी टी हे किती आहे पॉईंट ट्वेंटी फायू सो इ टू इल धिस विल बी इक्वल टू आता याची जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आपण कॅल्क्युलेशन करून बघा याचं जे ॲन्सर मिळेल आपल्याला ओके यामध्ये काय राहिलं आहे बघा फ्लग जो आहे तो फाइंड आउट केलाय आपण डी फाय इथं घेतलेलं आहे फ्लगची व्हॅल्यू घेताना एक काय राहते बघा ए स्क्वेअर शेप कॉपर कॉईल हॅज एजेस ऑफ लेंथ फिफ्टी सेंटीमीटर अँड कंटेन्स फिफ्टी टन्स हे सेंटेन्स वाचायचं राहिलं आपलं कॉईलचा एकच टन नाही किती टन्स आहेत फिफ्टी टन्स आहेत म्हणजे याला इन्टू फिफ्टी सुद्धा केलं पाहिजे दिस इज दी फ्लक्स पासिंग थ्रू सिंगल कॉइल आणि असे किती टर्न्स आहेत फिफ्टी सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय फिफ्टी टू फाईंड दी टोटल फ्लक्स आणि मग याला इन्टू फिफ्टी जर केलं आपण याला इन्टू फिफ्टी करा ओके इन्टू फिफ्टी डिवायड बाय डी टी मीन्स पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं इथं तर तुमच्या लक्षात येईल याचं अँसर जे मिळतंय दॅट अँसर विल बी फिफ्टी होल्ड पॉईंट फाईव्ह इंटू पॉईंट फाईव्ह पॉईंट ट्वेंटी फाईव्ह होते ते कॅन्सल होईल फिफ्टी राहील सो द ई एम एफ इन दी फ्रेम फेन वी रिमूव इट फ्रॉम आउट फ्रॉम मॅग्नेटिक फील्ड विल बी फिफ्टी होल्ट कधी रिमूव्ह करत असेल तर मग मला सांगा याच फ्रेमला आपण त्या सेम टाईममध्ये तेवढ्याच टाईममध्ये परत आतमध्ये प्लेस करणारे मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणारे त्याला आपण म्हटलं इट्स रिस्टो रिस्टोरेशन कॉईलला रिस्टोर करताना टाइम सेम लागतो आहे फ्लक्सचा चेंज किती असेल इथं फ्लक्सचा चेंज फाय वन म्हणजे हा फ्लक्स टू झिरो होता आता इनिशियल फ्लक्स झिरो पण फायनल फ्लक्स एवढाच येणार आहे कारण तीच कॉईल तिथंच प्लेस करणार आहे म्हणजे फ्लक्समधला चेंज हा डीफायच असणार आहे प्लक्षात इथे काय सांगतोय इथं फ्लक्स मॅक्झिमम आहे तो झिरो झाला म्हणजे फ्लक्स डिक्रीज झाला आता फ्लक्स झिरो आहे तो मॅक्झिमम होणार म्हणजे फ्लक्स इनक्रीज झाला चेंज काय होईल तर इंड्यूस झाल्या करंटची डायरेक्शन फक्त चेंज होईल पण करंट तेवढाच इंड्यूस होईल ई एम एफ तेवढाच इंड्यूस होईल सो दिस इज द अँसर ऑफ फर्स्ट क्वेश्चन ए नाव इन केस ऑफ सेकंड क्वेश्चन बी बी क्वेश्चनसाठी जर अँसर फाइंड आउट करायचं असेल तर इंड्यूस्ड ई एम एफ ई विल बी इक्वल टू फिफ्टी होल्ड सेम अमाऊंट ऑफ ई एम एफ विल बी इंड्यूस्ड इन केस ऑफ रिस्टोरेशन ऑफ कॉईल कॉईलला परत प्लेस करताना तेवढाच एम एफ काय होईल इंड्यूस होईल बट ती डायरेक्शन ऑफ दॅट इंड्युस्ड ऐ एम एफ इज चेंज फ्लक्स डिक्रीज होत असताना अँटी क्लॉकवाईज करंट इंड्यूस झाला तर आता तो क्लॉकवाईज करंट इंड्यूस होईल म्हणजे त्याच्या अपोजिट लेन्सलावर आपण सांगू शकतोय आणि मग सेम अमाऊंट ऑफ ई एम एफ काय होईल दोन्ही कंडिशनला इंड्यूस होईल मग तिसरी कंडिशन काय इट्स मोशन मोशन म्हणजे काय आपण या फ्रेमला रिमूव्ह करणार लाईक like दिस रिमूव करणार आणि परत आणणार आहे ही त्याची मोशन झाली म्हणजे फ्रेमची मोशन कशी आहे इकडं जाणार आणि परत इथं येणार ही झाली फ्रेमची मोशन मग फ्रेम मोशनमध्ये असताना त्याच्यामध्ये इंड्यूस झालेला ई एम एफ हा किती असेल सो so, दी अँसर विल बी झिरो होल्ट फाय मोशनमध्ये असताना म्हणजे सुरुवातीला बाहेर कॉईलला रिमूव्ह करताना त्याच्यात किती ई एम एफ इंड्यूस झाला आहे फिफ्टी होल्ट रिस्टोअर करताना परत फिफ्टी होल्ट म्हणजे आधीचा फिफ्टी होल्ट नंतरचा फिफ्टी होल्ट तुम्ही म्हणाल की हंड्रेड होल्ट होयला पाहिजे पण झिरो का तर आधीच्या एम एफला हा रिस्टोरेशनचा एम एफ जो इंड्युस झालेला आहे तो अपोजिट असणार आहे आणि अपोजिट असल्यामुळं दोन्ही कॅन्सल होतात आणि याच्या मोशनमुळं जो काही एम एफ इंड्युस होईल कॉईलचा म्हणजे बाहेर घेऊन परत ता आहात तान आणताना टोटल म्हणजे ॲव्हरेज ई एम एफ इंड्युस्ड विल बी झिरो लक्षात आलं हा ई एम एफ इंड्युस्ड झिरो मिळतोय याच डायग्रामवरती म्हणजे याच कन्सेप्टवरती सेम क्वेश्चन दुसरा विचारलाय आहे या कंडिशनवर क्वेश्चन काय आहे बघा सपोज दी रेजिस्टन्स ऑफ द कॉइल इन दी प्रिव्हियस प्रॉब्लेम इज ट्वेंटी फाईव्ह म्हणजे या कॉइलचा रेजिस्टन्स ट्वेंटी फाईव्ह ओहम आहे असं कन्सिडर केलं आर इक्वल टू ट्वेंटी फाईव्ह ओहम ओके फाईन दी थर्मल एनर्जी डेव्हलप्ड इन द कॉइल ड्युरिंग इट्स रिमूव्हल रिस्टोरेशन अँड मोशन याच तीन कंडिशनला आता एफ इंड्युस्ड ऐवजी काय फाइंड आउट करायचंय आपल्याला फाइंड आउट करायचे थर्मल एनर्जी डेव्हलप्ड म्हणजेच हीट प्रोड्युस्ड ज्याला म्हणतो आपण काय फॉर्म्युला असतो हीट प्रोड्युस्डचा एच इक्वल टू आय आर टी करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये बघितला आहे आपण आणि मग हा जर फॉर्म्युला यूज करायचा असेल तर आपल्याला टी माहिती आहे टाइम किती आहे पॉईंट ट्वेंटी फायव्ह सेकेंड फॉर रिमूव्हल पॉईंट ट्वेंटी फायव्ह सेकेंड फॉर रिस्टोरेशन आणि मग टोटल टाईम फिफ्टी सेकंड असेल तो लक्षात आलं मग इथं आता आर रेजिस्टन्स माहिती आहे टाईम माहिती आहे राहिलं आय आय इज द करंट आणि मग आय आपण कॅल्क्युलेट करू शकतो करंट विल बी ई एम एफ व्होल्टेज अप ऑन रेजिस्टन्स सो इट विल बी फिफ्टी फाईव्ह देर फॉर टू एम्पियर इज द करंट पासिंग थ्रू दिस करी स्क्वेअर कॉईल कॉईलमधून पास होणारा करंटही मिळाला आता करंट मिळाला तर व्हॅल्यू पूट करा मग पहिली कंडिशन आपण घेऊया फर्स्ट ए हीट प्रोड्युस्ड फेंड दी रिमूवल ऑफ कॉईल कॉईलला रिमूव्ह करत असताना हीट प्रोड्यूसर कॅल्क्युलेट करायचं तर आय इक्वल टू आय स्क्वेअर म्हणजे टूचा स्क्वेअर फोर आर रेजिस्टन्स ट्वेंटी फाईव्ह इन टू टाईम टाईम इज पॉईंट ट्वेंटी फाईव्ह लक्षात आलं आणि मग याला जर सॉल्व सॉल्व्ह केलं तुम्ही तर ॲन्सर जे मिळतं याचं ते ॲन्सर मिळतंय ट्वेंटी फाईव्ह जूल हे कॅलरीमध्ये हीट प्रोड्यूस मिळणार नाही ही जूलमध्ये आहे तसंच अँसर दिलेलं होतं त्यामुळं आपण आहे असं यूज केलं आहे सो फेन वी रिमूव्ह दी कॉईल आउट ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड ट्वेंटी जूल अमाउंट अमाऊंट ऑफ हीट इज डेव्हलप्ड इन दी कॉइल आता सेकंड कंडिशन मग बी क्वेश्चन इट्स रिस्टोरेशन म्हणजे रिमूव्ह केलेली कॉइल परत फील्डमध्ये प्लेस करताना किती हीट प्रोड्यूस होईल हीट प्रोड्यूस का होते तर कॉईलमधून पास होणाऱ्या करंटमुळं आता करंटची डायरेक्शन चेंज झाली पण करंट तेवढाच पास होणार का सेम अमाऊंट ऑफ ई एम एफ इज इंड्यूस्ड इन दी सेकंड केस असो

कॉईलला रिमूव्ह केलं आणि परत रिस्टोर केलं हीट प्रोड्युसड ही काय व्हेक्टर क्वांटिटी नाही एकदा इकडं डायरेक्शन एकदा इकडं डायरेक्शन अपोजिट असल्यामुळं कॅन्सल होईल करंट ई एम एफला कॅन्सल झाला म्हणून झिरो होल्ट म्हटलं होतं पण कॉईलला बाहेर घेताना म्हणजे रिमूव्ह करताना रिस्टोर करताना दोन्ही वेळा हीट प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्युस्ड ही हीट प्रोड्युस्ड आहे ती काही कॅन्सल होणार नाही आहे कुणाला त्यामुळं दोन्ही वेळा हीट प्रोड्यूस झाल्यामुळं रिमूव्हल आणि रिस्टोरेशन म्हणजेच कॉईलची मोशन या प्रोसेसमध्ये टोटल हीट प्रोड्युस्ड विल बी फिफ्टी जूल दोन्ही वेळा होते बाहेर घेताना आणि आतमध्ये येताना त्यामुळं टोटल हिट प्रोड्युसार काय असेल फिफ्टी जूल मिळेल असे टू क्वेश्चन्स होते जे एकमेकांवरती डिपेंड आहेत नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन इज ए लाँग सॉलिनाईड ऑफ रेडियस टू सेंटीमीटर हॅज हंड्रेड टन्स पर सेंटीमीटर अँड कॅरीज ए करंट ऑफ फाईव्ह एम्पियर एक सॉलिनाईड आहे एक लाँग सॉलिनाईड सपोज दिस इज ए लॉंग सॉलिनाईड अँड दिस सॉलनाईट हॅज हंड्रेड टन्स पर सेंटीमीटर मीन्स टेन थाउजंड टन्स पर मीटर हंड्रेड टन्स पर सेंटीमीटरचं मिनिंग काय झालं टेन थाउजंड टन्स पर मीटर कन्वर्ट केलं मी कारण मीटरमध्ये असा युनिटमध्ये याला कन्वर्ट केलं मी अँड वी कॉल दिस हॅज स्मॉल यन नंबर ऑफ टन्स पर युनिट लेंथ हे गिवन आहे रेडियस सॉलनाईटची दिलेली आहे बघूया गरज असेल तर घेता येईल कॅरीज इज ए करंट ऑफ फाईव्ह एम्पियर यातून पास होणारा करंट जो आहे तो करंट दिला आहे आय इक्वल टू फाईव्ह एम्पियर नो बिकॉज ऑफ दिस करंट ए मॅग्नेटिक फील्ड इज इंड्युस्ड इन दी सॉलिनेट सॉलिनेटच्या आतून पास होणारी एक मॅग्नेटिक फील्ड काय होते इंड्यूस होते कशात ठेवा इंड्युस झाली असेल दॅट इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड बी विल बी इक्वल टू नॉट यन आय मीन्स हाऊ मेनी मेनॉटची अल्ली काय असते फोर पाय इंटू टेन टू पॉवर मायनस सेवन इन टू यन टेन थाउजंड इन टू आय आय इज फाईव्ह सो दिस इज ट्वेंटी पाय ओके हे टेन रेस टू फोर झालं टेन रेस टू मायनस थ्री ओके ट्वेंटी फाय इन टू टेन टू दी पॉवर मायनस थ्री टेसला दिस इज द मॅग्नेटिक फील्ड इंड्युस इन साइड दी सॉलिनेट सॉलिनाईटचा फॉर्म्युला युज करून मॅग्नेटिक फील्ड फाईंड आउट केली न ए कॉईल ऑफ रेडियस वन सेंटीमीटर आणखी एक कॉईल आहे ज्याची रेडियस किती आहे वन सेंटीमीटर हॅव्हिंग हंड्रेड टन्स त्याला हंड्रेड टन्स आहेत अँड ए टोटल रेजिस्टन्स ट्वेंटी वन इज प्लेस द इनसाइड दी सॉलनाइट कॉक्सेली को ॲक्सिलीचा को अर्थ असा झाला याचा ॲक्सिस हा झाला सॉलनाइटचा तर याच्या आतमध्ये आप आपण आणखी एक कॉईल प्लेस केली सपोज दिस इज अवर सेकंड कॉईल ही आपली सेकंड कॉईल आहे याचाही हाच याचा ॲक्सिस आहे म्हणजे दोघांचा ऍक्सिस सेम आहे ह्या कॉईलचे किती नंबर ऑफ टन्स आहेत हंड्रेड कॉईलची रेडियस किती आहे वन सेंटीमीटर आणि याचा रेजिस्टन्स आहे ट्वेंटी होम आतमध्ये प्लेस केलं आहे ती कॉईल इज कनेक्टेड टू गेलवानोमीटर असं समजा की याच्या अक्रॉस आपण एक इथं असा काय कनेक्ट केला आहे एक गेलवानोमीटर कनेक्ट केला आहे काय होईल तर फ्लक्सच्या जेवणामुळे जर याच्यात करंट इंड्यूस झाला तर तो इंड्युसला करंट गेलवानोमीटरमुळे कळेल कळेल आपल्याला तिथं रिडिंग कळेल नऊ इफ दी करंट इन दी सॉलिनाइड इज रिव्हर्सड इन डायरेक्शन फाईन दी चार्ज फ्लोन थ्रू गॅलवानोमीटर पास पासून करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स केली आता करंटची डायरेक्शन रिव्हर्स केल्यानंतर काय होईल तर इंड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अपोजिट होईल म्हणजे ती डायरेक्शन इनवर्ड असेल तर परत आउटवर्ड होईल एक्झॅक्टली अपोजिट होईल फ्लक्स चेंज होईल करंट रिव्हर्स करण्यानं फ्लक्स काय होईल चेंज होईल आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळं कॉईलमधून करंट पास होईल चार्जेस पास होतील आणि तेच चार्ज आपल्याला किती फ्लो होतील असं विचारले करंटला रिव्हर्स केलं तर आता इथं करंटला रिव्हर्स केल्यामुळं फ्लक्स जो आहे तो चेंज होतोय मग अगोदर समजा सपोज क्लॉकवाईज करंट पास होतो आहे इनिशियल फ्लक्स कॅल्क्युलेट केला आम्ही तर फील्ड मिळाले नऊ इनिशियल फ्लक्स फाय वन म्हणूया आपल्याला फ्लक्सचा फॉर्म्युला काय असतो बी ए एरिया असतो एरिया कुणाचा आतल्या कॉईलचा फ्लक्स पासिंग थ्रू सेकंड कॉईल याचा एरिया मग फॉर्म्युला असा येईल बी इन्टू पाय आर स्क्वेअर पण आर कोणतं स्मॉल आर या स्मॉल क्वायलची रेडियस वन सेंटीमीटर आहे म्हणजेच टेन रेस टू मायनस टू मीटर झाली मग व्हॅल्यू जर पोट केली तर बीची व्हॅल्यू काय आहे ट्वेंटी पाय इंटू टेन टू दी मायनस मायनस थ्री पाय आर स्क्वेअर मीन्स आर स्क्वेअर म्हणजे वन सेंटीमीटर आर स्क्वेअर टेन टू दी पॉवर मायनस फोर होईल हे ट्वेंटी फाय इंटू टेन टू दी पॉवर मायनस थ्री ओके व्हॅल्यू कन्फर्म करतो मी याच आहेत का यस ट्वेंटी फाय इन टू टेन टू दी पावर यस आणि याच्यामध्ये दिस इज द फ्लक्स पासिंग थ्रू सिंगल टर्न एका टर्नमधून या इनर ये स्मॉल कॉईलचे परत हंड्रेड नंबर ऑफ टर्न्स असल्यामुळं टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी याला इन्टू आणखी हंड्रेड करावं लागेल का बिकॉज कॉइल हॅज हंड्रेड नंबर ऑफ टर्न्स मग दिस इज दी फ्लक्स पासिंग थ्रू इनर कॉइल आतल्या कॉईलमधून पास होणारा हा काय झाला फ्लक्स झाला सॉल्व्ह करा याचा आन्सर येतो आहे फोर पाय इंटू टेन टू दी बघा फोर पाय स्क्वेअर सॉरी पाय इंटू पाय पाय स्क्वेअर होईल ट्वेंटी आहे सो फोर पाय इंटू ट्वेंटी कॅन्सल होण्याचं रिझन बघा नाही सॉरी बरोबर आहे एवढीच व्हॅल्यू येईल ते आहे अशी ठेवा बघूया काय येते व्हॅल्यू कारण कॅल्क्युलेशन न करता काही व्हॅल्यूज मिळतात हा इनिशियल फ्लक्स झाला इनिशियल फ्लग झाला आता फ्लक्स चेंज काय होते बिकॉज वी रिव्हर्स दी डायरेक्शन ऑफ करंट करंटची डायरेक्शन रिवर्स केली आता तर नंतरचा फ्लक्स जो आहे तो फाई टू म्हणूया किती असेल तर रिव्हर्स जरी केली डायरेक्शन तरी फक्त मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन चेंज होईल रिव्हर्स करंट करण्यामुळं करंट तेवढाच आहे नंबर ऑफ टर्न्स तेवढेच आहेत इनर कॉईल तिचे त्याचेही नंबर ऑफ टर्न्स सेम आहेत त्यामुळं फ्लक्स जो आहे तो फाय वनच असेल पण अपोजिट असल्यामुळं मायनस फाय वन फ्लक्स तेवढाच पास होईल करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली तरीसुद्धा फक्त अपोजिट फ्लक्स अपोजिट म्हणून मायनस एवढाच पण अपोजिट सो चेंज इन फ्लक्स डी फाय कॅन बी रिटर्न आज फाय टू मायनस फाय वन असल्यामुळं फाय टू मायनस फाय वन दोन्ही सेमच आहेत टू फाय वन म्हणू शकतोय आपण किंवा फाय वन प्लस फाय टू म्हणू शकतोय चेंज इन फ्लक्स काढायचं आहे मायनस सायन असतं पण ते मायनस मायनस प्लस होणार तिथं फाय इनिशियल फ्लक्स मायनस फायनल फ्लक्स आणि मग दोघांची ॲडिशन केली म्हणजे याच्या किती होईल तो डबल होईल सो चेंज इन फ्लक्स विल बी इक्वल टू टू इन टू आणि मग हा फ्लक्स ट्वेंटी पाय इंटू टेन टू दी पॉवर मायनस थ्री पाय इंटू टेन टू द पॉवर मायनस फोर इंटू हंड्रेड आणि मग पाय इंटू पाय स्क्वेअर होईल ट्वेंटी नाही फोर्टी होईल ते ट्वेंटी इंटू टू फोर पाय स्क्वेअर इंटू टेन टू दी ते बाकीचे झिरो सगळे कॅन्सल करून जी पावर राहील आपली ती पावर राहते टेन टू दी पावर मायनस फोर सो दिस इज द चेंज इन फ्लक्स हा झाला आपला चेंज इन फ्लक्स करेक्ट आहे आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इंड्युस्ड ई एम एफ कारण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चार्ज फ्लोन चार्ज फ्लोनसाठी ई एम एफ लागेल त्याच्यावरून करंट मिळेल आणि मग चार्ज मिळेल मग इंड्युस्ड ई एम एफ ई विल बी इक्वल टू डी फाय बाय डी टी सो वी कॅन कन्सिडर हिअर डी फाय मीन्स दिस व्हॅल्यू फोर पाय स्क्वेअर टू टेन टू दी पावर मायनस फोर डिवायडेड बाय डी टी सो दिस अमाऊंट ऑफ ई एम एफ इज इंड्युस्ड इन दी कॉईल आता ई एम एफ इंड्यूस झालंय कळालं आता कॅल्क्युलेट करा रेजिस्टन्स सॉरी करंट पासिंग थ्रू कॉईल आय विल बी इक्वल टू ई बाय आर मीन्स हाऊ मिनी फोर पाय स्क्वेअर इन टू टेन टू दी पॉवर मायनस फोर डिवायडेड बाय डी टी इन टू रेजिस्टन्स रेजिस्टन्स ऑफ दी कॉईल इज गिवन रेजिस्टन्स ऑफ दी कॉईल इज ट्वेंटी ओके ट्वेंटी यू होम गिव्हन येतो मग ही झाली करंटची व्हॅल्यू नाव दी फॉर्म्युला युजड फॉर करंट आय इज नथिंग बट डी क्यू बाय डी टी So, we can write this as dq equal to i into dt and dq is nothing but the charge. So, to calculate charge we have to use formula current into time and if we use this value then dq equal to current is what? This is our current 4 pi square into 10 to the power minus 4 divided by dt into 20 into times so our dt, dt gets cancelled. ट्वेंटी आहे इथं फोर आहे फोर टू टू होईल ते आणि ॲन्सर जे येतं आहे इथं एक सबस्ट्युशन लक्षात ठेवा पाय स्क्वेअरची व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर टू इंटू थ्री पॉईंट वन फोर टू केलं तर ते नियरली इक्वल टू टेन येतं एक्झॅक्टली टेन नाही नाईन पॉईंट एट काहीतरी असं समथिंग येते ती व्हॅल्यू आपण घेणार आहे नियरली इक्वल टू टेन त्यामुळे याची एक पावर कमी होईल हे झिरो आहे कमी नाही होणार बघा झिरो इथं हे झिरो आहे मग टू फोर टू झालं हे झिरो आहे याची व्हॅल्यू टेन त्या टेनला हे झिरो कॅन्सल होईल आणि आहे राहिले टू इंटू टेन टू दी पावर मायनस फोर सॉरी मायनस फोर कुलोम दिस इज दी चार्ज सो चार्ज क्यू विल बी इक्वल टू टू इंटू टेन टू दी, दी मायनस फोर कुलोम दिस अमाऊंट ऑफ चार्ज विल फ्लो थ्रू दी गॅलवानो मीटर करंट पास होतो गॅलोनो म्हणजे तेवढा करंट पास होईल म्हणजेच तेवढे एवढे अमाऊंट ऑफ चार्जेस फ्लो होतील फेन द करंट थ्रू सॉलनॅड इज रिवर्सड लक्षात का आहे काय सांगतो येते या टाईपमध्ये क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन्स आपल्याला आणखी सॉल्व्ह करायचे आहेत नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखी काही क्वेश्चन आपण यातले पाच सहा क्वेश्चन सॉल्व्ह करू म्हणजे तुमच्या लक्षात येतील